हे, वेलकम बैक टू माय चैनल। माझं नाव आहे प्रियंका आणि आज आहे गुढी पाडवा। तर सर्व माझ्या सब्सक्राइबर आणि बाकी मित्रांना हॅपी गुढी पाडवा, गुढी पाडवाचे खूप खूप शुभेच्छा आणि नवीन नूतन वर्षाचेही शुभेच्छा। तर गुढी पाडवा फक्त महाराष्ट्रातही नाही, बाकी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे न्यू इयर साजरी केले जाणार आहे। आणि पंजाबमध्ये बैसाखी, साऊथमध्ये उघडी, असे भरपूर सारे आहेत। आणि आज गुढीपाडवा आहे, सो गुढी उभारली आहे आणि सकाळीच उभारले। मला वेळ लागला साडी घालून रेडी व्हायला आणि तुमच्या समोर यायला। तर पाहत राहा, मी तुम्हाला दाखवणार आहे आता माझी गुढी। चला या। तर ती आहे माझी गुढी आणि आम्ही ती उभारलेली आहे आणि पूजा पण झालेली आहे। आरती वगैरे करतात, पूजा करतात आणि असं म्हणतात की संध्याकाळचं सूर्यास्त व्हायच्या आधी गुढी उतरवतात, म्हणजे ठेवत नाही। तर आणि दिस इज माय अटायर। जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नसेल तर प्लीज करा, आय एम प्रियू 03 जे मी साईडला देत आहे, प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम एज वेल। गुढी या शब्दाचा अर्थ लॉर्ड ब्रह्मा असा होतो, तर पाडवा याचा अर्थ ध्वज किंवा चिन्ह असा होत असतो। हिंदू पौराणिक कथेमध्ये असे सांगितले गेले आहे की ब्रह्मा यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती। गुढीपाडव्याच्या ह्याच दिवशी भगवान ब्रह्मा यांनी वर्षे, दिवस, आठवडे, महिने सादर देखील केले। तसेच दुसऱ्या कथेअनुसार राजा शैलवान याचा विजय दिवस देखील ह्याच दिवशी साजरा केला जात असतो। ह्याच दिवशी तो पैठणला परतला आणि त्याचा विजयाचा आनंद त्याच्या लोकांकडून गुढी आणि ध्वज उभारण्यात आले होते। तर माझी आजी सकाळपासून जेवणाला लागले आणि हिनेच गुढी पाडवा उभारलेला होता आणि वाटाण्याची भाजी गोड पण भरलेला आहे, ते मी नंतर दाखवणार। आई हाय कर, नमस्ते कर। हाय नमस्ते। तर दारात अशी छोटीशी रांगोळी काढली होती आणि दाराला फुलं वगैरे लावलेले आहेत। दिस इज न्यू इयर गाईस। तर न्यू इयरला तर ही एवढी शांत दिसणारी बाई बिलकुल शांत नाही, ही माझी आई आहे आणि ही फक्त यूट्यूब बघत राहते। पण हिला कोणीतरी सांगा, हिच्या पोरीचा पण यूट्यूब चॅनल, तिचा चॅनलमध्ये व्हिडिओ नाही बघत आहे, लोकांची दुनियादारीचे फोटो व्हिडिओ बघत बसते ही बाई। आणि माझा आजपर्यंत एक व्हिडिओ नाही बघितला आहे, फक्त नुसतं फालतूचं काय पण बघत बसते आणि त्याला सगळ्याला सबस्क्राईब करते आणि ते लोक बोलतात बेल आयकॉन दाबाव, तू सगळ्यांच्या चॅनलला बेल आयकॉन दाबते। आणि हिला सगळे नवीन नवीन नोटिफिकेशन येतात, पण माझं नोटिफिकेशन येत नाही हिला। गुढीपाडवा स्पेशल ॲज सच नव्हतं, खीर होती, वाटाण्याची भाजी, पापड, पुरी आणि डाळ भात, मस्त खाऊन मजा आली। वाव, थँक्यू फॉर वॉचिंग। आजसाठी एवढंच आणि पुन्हा मी ब्लॉग टाकेन 2 दिवसानंतर, तर प्लीज पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तर दाबून ठेवा, दबाते रहो दबाते रहो। और हाँ, इंस्टाग्राम पे मुझे फॉलो करना मत भूलिएगा। थँक्यू फॉर वॉचिंग।